आपण आकाशात उडणारे कंदील पाहिले आहेत, मात्र आकाशात आकाशात म्हणजे हवेत उडणारा मास्क आपण कदाचित पाहिला नसेल। तो आपण बघतोय स्क्रीनवर, हवेत उडणारा असा हा मास्क आहे। आधी आधी आपण याचा व्हिडिओ पाहूया आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की तो नेमका हवेमध्ये उडतो कसा। मेणबत्ती आहे तिचं वजन अत्यंत कमी ठेवावं लागेल, म्हणजे तुम्हाला मेटलची वाटी घेऊन उपयोग होणार नाही, कारण त्यामुळे वजन वाढून जाईल आणि प्रयोग यशस्वी होणार नाही। म्हणून तुम्ही कागदी अशी एक वाटी तयार केली, त्याच्यामध्ये मेण भरला, वाट टाकली आणि ती मेणबत्ती पेटवली, तर एकंदर ही जी सिस्टम तयार होईल त्याचं वजन कमी राहील आणि कदाचित मग जी गरम हवा त्यामध्ये निर्माण होईल ती गरम हवा त्या मास्कला वर नेऊन पाहिल। मास्क हवेत उडतं हे सांगितलं तर खरं वाटणार नाही, मात्र खरंच मास्क हवेत उडतंय। याबाबत अनोखे दृश्य आपण टीव्हीच्या स्क्रीनवर पाहिले। दिवाळीच्या दिवसात आपण आकाशकंदीलासोबत पतंग उडवताना पाहतो किंवा नुसते आकाशकंदील सुद्धा आकाशात उडताना आपण पाहिले, मात्र आता मास्क हवेत उडताना तुम्ही पाहताय। असं दृश्य पाहून तुमच्या मनात असंख्य प्रश्न येत असतील की हा मास्क उडतो कसा, त्याची काही वैज्ञानिक कारण आहेत ती आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला। प्राध्यापक किशोर वानखेडे हे विज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक आहेत, त्यांनी त्यांची कारण सांगितली। मास्कच्या दोन्ही बाजूला कानाला बांधल्या जाणाऱ्या दोन्ही दोरी मास्कच्या मध्यभागी आणल्या गेल्या। पुन्हा मी तुम्हाला सांगतो, मास्कच्या मध्यभागी आणल्या गेल्या, मास्कच्या दोन्ही बाजूला म्हणजे कानाला बांधल्या जाणाऱ्या दोरी एक कागदी वाटीमध्ये एक कागदी वाटी तयार केली गेली, त्यात छोटी गोल मेणबत्ती ठेवली गेली। या मेणबत्तीला जाळल्यानंतर हा मास्क मेणबत्तीसह उडायला लागला। दोन दिवसांपूर्वी ट्विटरवर खगोलशास्त्रीय आवड असणाऱ्या म्हणजे खगोलशास्त्राची आवड असणाऱ्या एका व्यक्तीनं ऍस्ट्रॉनॉमी या ट्विटर खात्यावरून हा व्हिडिओ अपलोड केला, तो खूपच व्हायरल झालाय। मास्क हवेत उडतो कसा हे आपण पाहिलं आणि या संदर्भात पुन्हा एकदा निवृत्त प्राध्यापक किशोर वानखेडे यांनी जे कारण दिलं ते पुन्हा एकदा ऐकूया। मेणबत्ती आहे तिचं वजन अत्यंत कमी ठेवावं लागेल, म्हणजे तुम्हाला मेटलची वाटी घेऊन उपयोग होणार नाही, कारण त्यामुळे वजन वाढून जाईल आणि प्रयोग यशस्वी होणार नाही। म्हणून तुम्ही कागदी अशी एक वाटी तयार केली, त्याच्यामध्ये मेण भरला, वाट टाकली आणि ती मेणबत्ती पेटवली, तर एकंदर ही जी सिस्टम तयार होईल त्याचं वजन कमी राहील आणि कदाचित मग जी गरम हवा त्यामध्ये निर्माण होईल ती गरम हवा त्या मास्कला वर नेऊन पाहिली। मास्क उडतो कसा आपण पाहिलंय। वेळ झाली जय विशेषमध्ये इथे थांबण्याची, आपण पाहत राहा जय महाराष्ट्र।